नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। ऑगस्ट 2018 रोजी रुणाली मोरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला। रुणाली मोरे इयत्ता 9वी वय वर्ष 14 ठाणे शहरात घोडबंदर येथे राहणारी रुणाली मोरे ही गणित विषय हार जातो म्हणून ठाणे स्टेशन परिसरात क्लासच्या शोधात गेली होती। पण क्लासचा शोध तिच्या आयुष्यात एक भयानक प्रसंग घेऊन येईल हे तिच्या लक्षातच नव्हते। आपल्या मैत्रिणीला डोंबोलीच्या ट्रेनमध्ये बसून देण्यासाठी दुपारच्या वेळेस रुणाली प्लॅटफॉर्म नंबर 5 गेली होती। 14 ऑगस्ट 2018 रोजी पहिल्यांदाच ठाणे स्थानकात असलेली गर्दी पाहून अक्षरशः भांबावून गेली आणि याच वेळी काळ्याने तिच्यावर घाल घातला। घाबरलेली रुणाली समोरून येणाऱ्या ट्रेनला सुद्धा पाहू शकली नाही आणि या धावपळीतच तिला धक्का लागून ती रेल रुळावर पडली। त्याचवेळी प्रवाशांनी प्रचंड आक्रोश केला पण तो व्यर्थ ठरला कारण तिचे दोन्ही पाय रेल्वे खाली येऊन तुटले गेले होते। आई वडील व एक भाऊ असं तिचं कुटुंब। वडील अंध असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी आईवरच। चार घरची धुनी भांडी करून घर चालवायची। पण यावेळी रुणाली मोरेसाठी शिवसेना धावली। खासदार राजन विचारे खासदार निधीतून 2,20,000 रुपयाची तरतूद करून रुणाली मोरेला अत्याधुनिक पद्धतीचे पाय बसवण्यात आले आणि खासदार राजन विचारे यांच्यामुळे रुणाली खऱ्या अर्थाने पायावर उभी राहू शकली। रुणालीला डॉक्टर व्हायचंय। आज खासदार राजन विचारेंच्या मदतीने रुणालीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल। यावर खासदार राजन विचारे यांनी रुणालीला केलेल्या मदतीबद्दल आपले मत मांडले। रुणाली मोरे तिचा रेल्वे क्रॉस करत असताना 14 ऑगस्ट 2018 ठाणे रेल्वे स्टेशनच्या इथे रेल्वे क्रॉसिंग करत असताना दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये तिचे दोन्ही पाय गेल्यानंतर ती 9वी इयत्तामध्ये शिकते आणि पुढे तिचं भविष्य आहे। मला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मला त्या दिवशी सांगितलं की या मुलीचा पाय इम्प्लांट करायचे आहे, त्यासाठी तू तातडीने तिला मदत कर। आणि म्हणून मी त्या माझ्या खासदार निधीतून तिला दोन्ही कृत्रिम पाय बसवण्याचं काम केलेलं आहे। तिची घरची परिस्थिती पण थोडीशी गंभीर आहे। वडिलांनासुद्धा एका डोळ्याने दिसत नाही। तिची आई पण बिचारी गरीब कुटुंबातल्या आहेत सर्व मुली आणि असं असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना देव देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे। पालकमंत्र्यांनी सुद्धा तिला मदत केलेली आहे। माझंसुद्धा कर्तव्य आहे खासदार म्हणून आणि तिने कर्तव्य निभावलेलं आहे आणि तिला कधी मदत लागली तर आम्ही शिवसेना हे कुटुंब आहे आणि तिला कुठल्याही गोष्टीची तिला कमतरता पडणार नाही। आम्ही तिच्या सदैव पाठीशी आहोत आणि तिचं पुढचं शिक्षणसुद्धा आहे। तिला मला वाटतं डॉक्टर व्हायचं आहे आणि ती डॉक्टर होण्यासाठी तिला पुढचं जे शिक्षण तिला घ्यायचं आहे त्यातसुद्धा आम्ही सर्व मंडळी तिला मदत करू आणि शिवसेना हे कुटुंब त्याच्या कुटुंबाच्या मागे आहे। मला वाटतं आता तिची स्वतःच्या पायावरती आता उभी राहिलेली आहे आणि तिचं पुढचं शिक्षण आणि पुढचं तिचं संबंध लाईफ आहे या बाबतीमध्ये आम्ही तिच्या पूर्णपणे पाठीशी राहणार आहोत आणि आज तिच्या खऱ्या अर्थाने ती स्वतःच्या पायावर उभी राहून तिचं स्वतःच्या घर चालू करणार आहे।
मला वाटतं तिचं खरोखर कौतुक करायला पाहिजे की तिची स्टोरी तुम्हाला जर माहिती असेल, ती नववी इयत्तामध्ये शिकत होती आणि दहावीचं पुढचं वर्ष आहे आणि तिला गणितामध्ये थोडीशी कमी असल्याकारणाने ती क्लासेससाठी तिच्या मैत्रिणी क्लास लावण्यासाठी ती मला वाटतं त्या डोंबिवलीची कोण मैत्रीण होती ती स्टेशनला तिकडे गेली होती आणि तिला सोडवल्यानंतर ती ट्रेनमध्ये तिला बसवली आणि त्यानंतर ती गर्दी असल्याकारणाने ती हे क्रॉस करत होती आणि ती क्रॉस करत असताना तिचा पाय हे झाला आणि ते दोन्ही पाय तिचे ह्याच्यात गेले, परंतु तिने धीर सोडला नाही. म्हणजे त्याच्या कुटुंबाचंसुद्धा मी कौतुक करेन की तिला धीर देण्याचं काम केलेलं आहे आणि तिचं पुढे ती तिची इच्छा आहे की स्वतः मी डॉक्टर व्हावं आणि मला नक्की तिची विल पॉवर दांडगी आहे. आज एवढा प्रसंग घडलेला असूनसुद्धा ती आज शिक्षणाची तिला आवड असल्यामुळे ती पुढचं शिक्षण घेण्यासाठी तिची इच्छा आहे की मी डॉक्टर व्हावे आणि पूर्णपणे आम्ही तिच्या पाठीशी आहोत. मी पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मी स्वतः असेल किंवा आमचं शिवसेना असेल, सर्व तिच्या पूर्णपणे पाठीशी असतात. मला वाटतं हे एक जिवंत उदाहरण आहे की तिच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रसंग घडूनसुद्धा आज ती स्वतःच्या पायावर उभी राहते आणि शिक्षण घेण्यासाठी जी तिची धडपड आहे, खरोखर तिचं कौतुक करायला पाहिजे आणि तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा घ्यायला पाहिजे. आज गरीब घरातून असतानासुद्धा तिची आईसुद्धा म्हणजे अक्षरशः मेहनत करून हे करते. आपलं कुटुंब त्यांचं तर तिचा भाऊसुद्धा लहान आहे, म्हणजे दोघंही शिक्षण घेत आहे आता आणि तिच्या आईनीसुद्धा मेहनत करून या दोन्ही मुलांना हे केलेलं आहे. तर हा एक आदर्श डोळ्यासमोर सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे की आयुष्यामध्ये खचून न जाता पुढे हिमतीने पुढे व्हायला पाहिजे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मृणाली मोरे. यावर मृणालनी शिवसेना व खासदार राजन विचारे यांचे आभार मानले. नमस्कार, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हापासून मला शिवसेनेकडून मदत आहे. हॉस्पिटलमध्ये असताना शिंदे सर मला आलेले भेटायला आणि तेव्हा बोललेले की तू म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी वगैरे नको समजू, नेहमी ते माझ्या पाठीशी राहणार आहेत आणि आत्ता पण मी माझ्या पायावरती उभी आहे हे त्यांच्यामुळे. त्यांनी मला मदत केली आहे आणि ते बोलले की माझं जे स्वप्न आहे डॉक्टर बनायचं ते पूर्ण करणार आहे. सरांचे मी आभार मानते आणि शिवसेनेचे पण. माझी आता फक्त एकच जिद्द आहे, जसं शिवसेनेने मला मदत केली आहे, मला माझ्या पायावरती उभं केलं आहे आणि ते माझं स्वप्न पूर्ण करणार आहे, तर मला पण फक्त एकच जिद्द ठेवायची की मी पण आता डॉक्टर होऊनच दाखवणार आणि जसं आता ह्यांनी मला मदत केली आहे तसंच मलाही दुसऱ्यांसाठी मदत करायची आहे. हो, म्हणजे जेव्हा माझं असं झालं तेव्हा तर मला काही कळतच नव्हतं, म्हणजे मी बेशुद्ध होते की नाही हे पण मला काही आठवत नाही आहे. जेव्हा माझं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर शुद्ध आल्यानंतर मला सर्व आठवायला लागलं. आता सर्व सांगतात की मी घरच्यांना नंबर वगैरे दिलेला इतकं सर्व झाल्यानंतर पण मला ते काही अजून आठवत नाही आहे. मी फक्त इतकंच सांगेन की माझं इतकं झालं पण तरी मी अजून मागे नाही सरली. तसंच माझी जशी मी जिद्द ठेवली आहे तशीच सर्वांनी ठेवायची. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रासह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजातरीन खबरें.